मैच शुरुआत होती है अडेगनी पहला बॉल अडेगनी अपन पात तो ये बैट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहे एक धाव कंप्लीट होत आहे पहिली धाव धावफलकावर लावली जाते अशोक दिवेकर पहिलं षटक फेकतोय पॉवर प्लेचं षटक आहे प्रमोद दवित कमलाकर ही जोड़ी अपने मैदान आत मे पहाय मिलते वड़कर संघा मध्यम जे सलामीवीर तर अशोक पुनः एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी यावले सा बॉल बीमार घोषित केलाय वंसानी नो बॉल आहे आणि या पुढील चेंडू फ्री हिट आहे तर बघूया फ्री हिट बॉल चा कुठपर्यंत कशा प्रकारे समाचार घेईल कमलाकर संदेश ठाकरे कबीर ठाकरे वेलकम चला थोड़ा स्पीड अप करा वेल थोड़ा कमी खर्च करायचा आहे फ्री हिट बॉल गोलंदाज फ्री हिट बॉल घेऊन वळतोय अशोक होया कशा प्रकारे गोलंदाजी आत आलेल त्यावेळेसा बॉल बिगिटची नक्कीच उभा होती प्रयत्न देखील केले गेले मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धावच्या स्वरूपात बिगिट वर बिग नक्कीच मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बिगिट साठी प्रयत्न जरूर केले जातात मैदानाच्या आत मध्ये मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वारंवार चेंडूला पुढे ठेवण्याचं काम मात्र अशोकच्या माध्यमातून आपण पाहतोय एजिस्पोर्ट निंबवली आयोजित सरपंच चषक 2021 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय 40+ क्रिकेटचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग तिसरा दिवस आहे वडकर विपक्ष टिमकर बाडा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस कट केलाय फटका चांगला आहे गॅप शोधली आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते आहेत त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते आहे एकापेक्षा आधी एक काही एक नाही चार धावा धावफलकावर झाल्या आहेत एक संत शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वडकर संघाच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय अशोक यावेळेस टॉप एच नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट झाल्यात धावफलक दोन ने पुढे सरकेल धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळते बिनबाद सहा चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी होत आहे अशोकच्या माध्यमातून अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे मात्र एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असल्याकारणानं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय अशोक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय सिंगल कंप्लीट होत आहे एकापेक्षा आधी एक काही एक नाही षटक समाप्तीचा इशारा पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर बिनबाद सात धावा धावफलकावर आहेत एक संत शांत सुरुवात मात्र यानंतर पलटवार केला जाईल का की पुन्हा एकदा त्याच प्रकारे तेच सातत्य पाहायला मिळेल आपण ऐकणार आहोत एक नवीन आवाज प्रभाकर घुलवे थैंक यू संदीप जी वाखारे एका षटकाच्या समाप्तीने जर धाव संख्या आहे ती मात्र बिनबाद सात संत सुरुवात पॉवरफुलच्या षटकामध्ये जणू काय भादवर संघाने बांधून ठेवलं आहे कुठलाही मोठा फटका खेळून दिलेला नाही वडगर या संघाला वडगर संघाची सलामीची जोडी आहे ती प्रमोद आणि कमलाकर प्रमोद यांनी
दोन धावा जमा के लिए तसे कमलाकर यांनी चार धावा जमा के लिए अतिरिक्त एक धावाशी मिलून सात धावा झालेले आहेत। षटक घेऊन येत आहे तो संदीप संदीप यांचा सामना करेल तो कमलाकर संदीप तू कमलाकर सुरेख चेंडू लेग साइड ऐसी दिशा टटावले चेंडू सीमारेषे कडे जाताना चार धावा आणि पंचांचा इशारा हा चार ने धावा वाढत आहेत त्या धावा झालेल्या त्या 11 बिनबाद 11। मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका आला नव्हता, मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती खनखनीत चौकार मारून कमलाकर यांनी संघाची मोठ्या धावाने सुरुवात केलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 11 बिनबाद 11। तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच विजय गुलवी। आता मात्र सन्मानजनक सुरुवात म्हणावी लागेल वडगे या संघाची। पहिल्या षटकामध्ये जणू काही बांधून ठेवलं होतं, मात्र सात धावा खर्च केल्या होत्या अशोक यांनी आणि संदीप यांच्या पहिल्या चेंडूवरती खनखनीत चौकार मारून संघाची धाव संख्या मात्र कमलाकर यांनी वाढवलेली आहे। धाव संख्या झालेली आहे ती 11 बिनबाद 11। चांगली सुरुवात म्हणावी लागेल वडगड या संघाची। पुढला चेंडू पुन्हा त्याच दिशेने टलवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन किपरच्या हातात झेल जाताना आणि कमलाकर हे बाद झालेले आहेत। मोठा हादरा म्हणावा लागेल वडगड या संघाला। दुसऱ्या चेंडूवरती कमलाकर यांची विकेट घेतली आणि त्यांना तंबू मध्ये परतलेले आहे। पुढचा चेंडू सामना करेल तो प्रमोद। कमलाकर यांची जागा भरण करण्यासाठी आलेला आहे तो राजू। पुढचा चेंडू संदीप यांचा सामना करेल तो प्रमोद। राईट आर्म ओव्हर द विकेट, अतिशय सुरक्षितरीतीने टोलेल चेंडू। एक धाव कंप्लीट, दुसरे धावाचा प्रयत्न आणि एकच धावावरती समाधान मानताना प्रमोद। संघाची वाढती धाव संख्या आहे ती म्हणजे 12, एक बाद 12। पहिला ब्रेक थ्रो मिळून दिलेला आहे संदीप यांनी। दुसरा षटक मार्गस्थ, दुसरा षटक मार्गस्थ असताना 2-1 बाद 12 धाव संख्या झालेल्या आहेत। काही चेंडू शेष, लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे फील्ड मध्ये परिवर्तन करताना संदीप। पुढचा चेंडू संदीप यांचा सामना करेल तो राजू। सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, राजू यांना काही समजलेलं नाही। अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। गुड लाईन वरनं टॉच केला होता चेंडू आणि निर्धाव असा मनोज किपर आहेत ते मनोज यांच्या हातात चेंडू ससवताना। पुढचा चेंडू संदीप यांचा सामना करेल तो राजू। आणि डाव्या इष्ट्याच्या बाहेरून जाणार चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा। अतिरिक्त धावेत भर, धाव संख्या झाली आहे ती 13, एक बाद 13। दुसरा षटक मार्गस्थ, संत सुरुवात म्हणावी लागेल वडगर या संघाची। मात्र कमलाकर यांनी सुरुवात केली होती एका चौकाराच्या सहाय्याने, मात्र ते पण सुद्धा तंबूत परलेले आहे। अतिशय सुरक्षितरीतीने टोलेल चेंडू
संदीप, संदीप टू प्रमोद सामना करेल तो प्रमोद भूया षटकार मारतात की चौकार संदीप, संदीप टू राजू उंच अतिशय खनखनीत चौकार मारला होता एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर जाताना धाव संख्या झालेली आहे ती 18 एक बाद 18 दुसरा षटक समाप्त झालेला आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती एक बाद 18 सन्मानजनक स्कोर म्हणावे लागेल वडगर या संघाचा मात्र टेमगर हा संघ खूप बलाढ्य संघ आहे त्याच्या समोर कमीत कमी ते 50+ जाण्याचा प्रयत्न करतील वडगर संघामध्ये सुद्धा धडाकेबाज खेळाडू आहेत दोन षटक कंप्लीट झालेले आहेत उर्वरित दोन षटकांमध्ये कशा प्रकारे हाणामारी करतात वडगर हा संघ सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे तो प्रमोद प्रमोद दिवेकर अतिशय अनुभवी असे गोलंदाज सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो प्रमोद त्यांचा सामना करेल तो राजू एका धावेच्या सहाय्याने खेळत आहेत प्रमोद राईट आर्म राऊंड विकेट आणि चेंडू स्प्लिट झालेला आहे आणि चेंडू बोल्ड झालेला आहे दुसरा अद्रा म्हणावा लागेल वडगर या संघाला मध्ये बघू शकतो की चेंडू कशा रीतीने स्किट झाला आणि स्टंपवर जाऊन आदळला गडी बाद झालेला आहे राजू दुसरा अद्रा वडगर या संघाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो योगेश संघाला अतिशय धावांची गरज असताना आलेला आहे योगेश बघूया कशा रीतीने संघाची बारी सांभाळत आहेत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रमोद यांची पहिल्याच चेंडूवरती मोठा गडी बाद केलेला आहे अनुभवी गोलंदाज आणि पंचांनी सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे राईट आर्म ओव्हर द विकेट प्रमोद सामना करेल तो योगेश प्रमोद टू योगेश दुसरा चेंडू सुरेख रीतीने ठेवलेले चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण झालं होतं त्याचा फायदा मिळत आहे वडगर संघाला आणि दोन धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत आणि संघाची वाढती धाव संख्या आहे ती 2-20 दोन गडी बाद झालेले आहे धाव संख्या मात्र आहे ती 20 तिसरा षटक मार्गस्थ संत सुरुवात म्हणावी लागेल वडगर या संघाची तशी अचूक गोलंदाजी भादवड या संघाची
भादवर संघाकडे भरपूर मोठा अनुभव आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत भादवर या संघामध्ये। सुरेख चंडू, निर्धाव चंडू, योगेश यांना काही समजलेलं नाही। धाव संख्या स्थिर म्हणजे ती आहे 20। टेमगर पाडा पुढील चेंडू, अतिशय सुरेख रीतीने टोलेल चेंडू आणि चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने सीमारेषेच्या बाहेर जाताना पंचांचा चौकाराचा इशारा येत आहे। त्यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार। पुढला चेंडू अतिशय सुरेख रीतीने टोलेले, बघू झेल होती की काय। एक धाव पूर्ण, एकाच धावाच्या सहाय्याने संघाची वाढती धाव संख्या आहे ती 25। 2-25 सन्मानजनक स्कोर मानावा लागेल वडगर या संघाचा। तिसरा षटक मार्गस्थ, काही चेंडू शेष। अतिशय सुरेख चंडू आणि LBW आउट, अचूक टप्पा मानावा लागेल। पंचवीस, 3-25 शेवटचं अंतिम शतक घेऊन येत आहे तो। सुनील वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येत आहे तो। सुनील हनामारीचा षटक मानावा लागेल, बघूया यापुढे जयेश कशा रीतीने सामना करीत आहेत सुनील यांचा। डावखुरा गोलंदाज तसेच अनुभवी गोलंदाज मानावे लागेल सुनील यांना। शेवटचं व हनामरीचं षटक त्यांच्या हातात दिलेलं आहे, म्हणजे पंचांनी त्यांच्यावरती, कर्णधारांनी त्यांच्यावरती भरपूर विश्वास टाकलेला आहे आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास कशा रीतीने तो जिंकत आहे ते बघूया। पुढचा चेंडू सामना करेल तो जयेश, योगेश सॉरी, हलत कटवलेले चेंडू, एक धाव पूर्ण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना वाढती धाव संख्या आहे ती 4 आणि धाव संख्या झालेली ती 29। थँक यू डीजे। तसेच आताच उपस्थिती झालेले पाहुणे भालचंद्र मांजरेकर दुगाड या साहेबांचं हार्दिक स्वागत, तसेच त्यांचं स्वागत करायचं आहे। पुढील चेंडू सुनील यांचा,
सुरेख नितिन टोलेल चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरे धावे तो देखील प्रयत्न, गच्चाल क्षेत्ररक्षण संदीप यांच्या हातून आणि दोन धाव्या पूर्ण झालेल्या आहेत। दोन धावेने संघाची वाढती धाव संख्या आहे ती 31। 31 धावा झालेला आहे, तीन गडी बाद झालेले आहेत। चौथा षटक मार्गस्थ, चौथा षटकातील काही चेंडू शेष, उंचावर टोलण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय आलेला नाही, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। तितक चांगलं एसटी रक्षक मनोज गुळवी, त्यांचा भला मोठा अनुभव या टेमघर पाड्या संघाला मिळत आहेत। पुढील चेंडू सुनील यांचा, सामना करेल तो जयेश, अतिशय सुरक्षित टोलेल चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करताना बॉलर एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, एक धावावरती समाधान मानताना संघाची वाढती धाव संख्या आहे ती 32, 3 बाद 32। चौथा षटक मार्गस्थ, सुरक्षित रक्षण केलं होतं सुनील यांनी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला आणि एकच धाव या चेंडूवरती खर्च झाली। चेंडू अडला नसला तर मला तरी वाटतं चौकार नक्कीच झाला असता, अतिशय सुरेख रीतीने टोलवला होता चेंडू जयेश यांनी, योगेश यांनी। पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, बॅट्समॅनला काही समजलेलं नाही, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील यांची। अचूक टप्प्यावरती चेंडू टाकत आहेत, मला वाटतं दोन चेंडू त्यांनी निर्धाव आतापर्यंत केलेले आहेत, एका चेंडूवरती चौकार, दोन सिंगल गेलेले आहेत आणि शेवटचा चेंडू असावा। अतिशय सुरेख चेंडू, मला तर वाटतं जणू काय मागच्या चेंडूचा रिप्लाय असावा आणि धाव संख्या स्थिर म्हणजे 32 आणि 33 धावांचा आव्हान टेमघरपाडा संघासमोर दिलेला आहे वडघर संघाने। एजी स्पोर्ट निंबावली 40+ आयोजित क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या सर्व खेळाडूंचं व पाहुण्यांचं अतिशय हार्दिक स्वागत। यापुढील निंबावली संघाची मॅच आहे तर सर्व खेळाडूंनी इथे उपस्थिती दाखवायची आहे। सन्माननीय राकेश भोईर सावंदे, आम्हाला आताच लाभलेले पाहुणे राकेश भोईर यांचं स्वागत व सत्कार करीत आहेत। सन्माननीय सुनील गुळवी, तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय राकेशजी भोईर साहेब आहेत, त्यांचा इथंचं स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते। सुनील गुळवी साहेबांच्या शुभ हस्ते, मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। खूप खूप धन्यवाद।
एजी स्पोर्ट आयोजित सरपंच चषक 2021 दुपारचं सत्र आहे। या दुपारच्या सत्रामध्ये आलेले मान्यवर प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षक मन पाहत आहेत, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय भालचंद्र मांजरेकर साहेब आहेत आमचे भाऊजी, दुगाडगावरून इथं आलेले आहेत या सामन्याला भेट देण्यासाठी। तर या मंचावर त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुनील गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केला जात आहे। खूप खूप धन्यवाद सर। तर आपण पाहतोय दोन संघांमध्ये लढत, जेडी स्पोर्ट टिमगरवाडा वर्सेस गावदेवी वडघर या संघादरम्यान ही लढत मित्र आपण पाहत आहात। अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाला जेडी स्पोर्ट टिमगरवाडा या संघाच्या माध्यमातून। फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर तेहतीस धावांची आवश्यकता आहे। तर पाहण्यासारखं राहील येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल जेडी स्पोर्ट टिमगरवाडा। गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली सुरुवात त्यांच्या पाहायला मिळाली। इथे मात्र आपण पाहू शकता खेळाला सुरुवात होते, पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय। पहिले षटक आपण पाहू शकता गावदेवी वडघर संघाच्या माध्यमातून कमलाकर हाताळण्यासाठी येतोय। एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया हे छोटस आव्हान आहे, या आव्हानाला किट वर थांबण्याचा प्रयत्न करतायत। आणि मनोज गुलवी ऑन द स्ट्राईक, पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, दिशा दिलेली आहे, पांचारी जन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे, जाईल सी मार्शे बाहेर चौकार। प्रथम फटका आपण पाहिला पांचच्या रिझन मध्ये टोलवला होता, परंतु चेंडूने दिशा बदलली आणि वाडीस थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर। एक दणदणीत खणखणीत चौकार, सुरुवात आता मात्र इथं केलेली आहे मनोज गुलवी आणि आक्रमक रूप दाखवत आहे। या वेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा, नाही तर मात्र कुठल्या प्रकारचा फिल्डर नाहीये तैनात, चेंडू जाईल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चौकार।
बैक टू बैक दोन चौकार आव्हान है मात्र 33 धावांचं, परंतु आक्रमक रूप पाहायला मिळतं पहिल्या चेंडू पासून मनोज गुलवे यांच्या माध्यमातून। या वेळेस अजून एक टोलण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या वेळेस पाहायला मिळाला, परंतु चेंडूची आपण जर दिशा बघितली तर योग्य आपल्याला पाहायला मिळाली होती, गतीसुद्धा प्राप्त करून दिली होती, उंची कमी करून ठेवली होती, परिणामस्वरूप आपण पाहिलं अनुमान लावता आले नाही, फलंदाजा असा निर्धाव राहतो चेंडू। या वेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे, चेंडू थांबणार नाही, जाईल सी मार्शा बाहेर, एक मोठा फटका, षटकार। वरती आले आणि आपण पाहिलं की एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका षटकार। या वेळेस यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं फलंदाजास, एक हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता मनोज यांच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाने जी गती प्राप्त करून दिलेली गोळ चेंडूवरती तिला भापता आलं नाहीये। यावेळेस स्लो डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे, चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तैनात होता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये, चेंडू अडवता आला नाहीये, चेंडू मात्र निघून गेला सी मार्शे बाहेर, चौकार। रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि अचूकरित्या चेंडूला कट करून आपण पाहिलं तर थर्डमॅन रिझन मध्ये हा चौकार वसूल करतोय। या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय दहा फलकावरती 18 धावा, एका षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये सामन्याला खुला करून ठेवलेला आहे पूर्णपणे, समीकरण जे आहे ते सोपं करून ठेवलेलं आहे मनोज गुलवे यांनी, पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप धारण पाहायला मिळालं होतं, बॅक टू बॅक दोन चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार, अशा रीतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 18 धावा धावपालकावरती लागताना दिसत आहेत। अजूनही विजयासाठी जे लक्ष आहे ते 15 धावांचं आपण पाहतोय, 18 चेंडू आणि 15 धावा, समीकरण सोपं झालेलं आहे, तर येणारा गोलंदाज या सामन्याला किती लांब खेचून जाईल हे पाण्यासारखं राहील। योगेश येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होण्यासाठी, या वेळेस ऑन साइडला ढकलून दिलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कमलाकार एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाहीये, थोडीशी मागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं, पुरेपूर फायदा उचलला, जसा चेंडू तसा समाचार घेत चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेतला होता मागच्या ओव्हरमध्ये। या वेळेस आपण पाहतोय लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं चेंडू थर्डमॅनच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल्स होतोय, पंचांचा इशारा येतोय लेग बायचा, एक धाव जरूर अर्जित केलेली आहे, परंतु आत्मविश्वास नव्हता त्या फटक्यामध्ये मनोज यांच्या, पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी केली होती, इथं मात्र गोलंदाजाने योगेश याने त्यांना चकवलं। या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हो तसा प्रॉपर टाइम साधता आले नाही, ताकद लावता आली नाहीये, परिणाम स्वरूप आपण पाहिलं बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर कुठेतरी उभा, जोपर्यंत चेंडूला फेकी केली, दोन धावांचा अवसर होता, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 22 धावा धावपालकावरती लागतात, अजून एकही गडी बाद झालेला नाहीये। या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केलं आणि चेंडूला भिडकावून दिलं लेग साईडच्या दिशेने सी मार्शा बाहेर, चौकार। या वेळेस संतोष दिवेकर यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय, वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय, एक आक्रमक रुग दोन्ही साईडने आपल्याला पाहायला मिळतंय, एका बाजूला मनोज तर एका बाजूला संतोष,
दुधारी तलवार आपल्याला पाहायला मिळते। यावेळेसी मिडगेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि यावेळेस इथे दोन धावा कंप्लीट होत आहेत। निश्चित आपण पाहतो एक कमी धावसंख्या होती 33, परंतु पाहिजे तशी फाईट करता आली नाही आहे। आपण आज आजच्या दिवसात एक सामना बघितला, धामणगाव आणि खारबाव या संघादरम्यान अवघ्या 27 धावांवरती डिफेंड केलं होतं आणि कालिका माता खारबाव या संघाला परतीचा रस्ता दाखवला। ही जिद्द, हीच दौलत, ती जिद्द दिसली पाहिजे मैदानाच्या आतमध्ये। शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ येईपर्यंत आपली जी ताकद आहे ती पूर्णपणे झोकता आली पाहिजे, परंतु इथं तसं काही चित्र दिसत नाही आहे। वडगर संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या त्या कारणास्तव पूर्णपणे जो शत्ररक्षण कोटा आहे तो पूर्णपणे सुस्त आपल्याला पाहायला मिळतोय। अशा अपेक्षा ज्या असतात त्या कुठेतरी झुकलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दोन षटकांचा खेळ संपन्न झाल्यावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागत आहेत 28 धावा। अजूनही 5 धावांची गरज आहे, एक औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, परंतु क्रिकेट आहे काय घडेल सांगता येत नाही आहे। 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। स्ट्रायकरला पाहतोय आपण मनोज गुलवी, ज्याने या सामन्याचा चित्र पहिल्याच ओव्हरमध्ये क्लिअर केलं। यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टम्प सोडून जातोय, पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईटची खूण केली जाते। अवंतर धावेचा भरणा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड केलं, कुठल्या प्रकारची जोखीम घेतली नाहीये। खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु ते एक फॉर्म्युलिटी। 4 धावांची गरज यावेळेस पाहू शकता आपण, हलवार हाताने टोलवलेला आहे एका धावेसाठी। कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये, अजूनही कुठल्या प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा विकेट न गमावून सामना जिंकता येऊ शकतो याकडे लक्ष आहे मनोज गुलवी यांचं। इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निर्धाव राहतोय। 3 धावांची गरज आहे विजयासाठी। या ओव्हरमध्ये बनतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे की अजून विजयाची वाट पाहावी लागेल। जय दुर्गा टेमघरपाडा या संघास पाण्यासारखं राहील। प्रयत्न अजून चालू आहेत, गावदेवी वडगर संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवण्यात येतोय। या वेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न इथेही फसला जातोय आणि मला तरी वाटतं मोठा फटका मारून विजय संपादन करण्याच्या उद्देशाने फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते संतोष दिवेकर यांच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने समजदारी दाखवली मनोज गुलवी आणि एक हलवार टोलून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, या वेळेस पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, परंतु बाईच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते। एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकता विजयाच्या जवळ समीप निकट 31 धावा 33 धावांचं लक्ष आहे। तिसरं षटक प्रगतीपथावरती, 4 षटकांचा सामना, 90% सामना टेमघर संघाच्या बाजूने झुकलेला। इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय, चेंडू जातो सी मार्शे बाहेर, विनिंग फटका षटकार। चला अष्टविनायक ठाकूरपाड संघाचा संघ नायक आपण